मध्ये असताना एक महाराष्ट्राची आन बान आणि शान आणि संस्कृती ही जपण्याची जबाबदारी सगळ्यांवरच असते. आम्ही ह्याही लेक्चरमध्ये ती जपली, पुढच्याही जपू. आणि मला असं वाटतं हे लोकांचं यश आहे आणि कार्यकर्ते जे आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि ज्या पद्धतीने तो कार्यकर्ता त्याकडे काहीच नव्हतं द्यायला जो उभं राहिलाय हेच मला असं वाटतं आमची सगळ्यात मोठी ताकद. एवढी वर्ष आपण निवडणूक लढवत आलेला आहात, पवारसाहेबांनी देखील अनेक चढ उतार पाहिले, पण तू ही निवडणूक आपल्यासाठी खूप खास होती कारण का आपल्याच कुटुंबातली एक व्यक्ती आपल्या विरोधात उभी राहिली होती, त्यामुळे हा अनुभव कसा होता आणि आता विजयाचा आनंद काय? रामकृष्ण हरी वहिनींचे आणि तुमचे सगळा लीड अजून आलेला नाहीये, तर सगळा लीड आल्यावरच बोलूया. मला असं वाटतं अजून उद्यापर्यंत थांबावं, फार काही घाईघेणी काही बोलणं हे संयुक्तिक राहणार नाही. एक शेवटचा प्रश्न पवार साहेबांनी म्हणलं रामकृष्ण हरी, शेवटी पवार साहेबांनी दाखवून दिलंय बाप बाप होत आहे.